पुणे मेट्रोच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने मनास ते नळस्टॉप स्थानकाचं स्ट्रक्चर सुरक्षित असल्याचा रिपोर्ट दिलाय, तो रिपोर्ट अधिकृत नसल्याचं समोर आलंय. एका निलंबित प्राध्यापकानं हा रिपोर्ट संस्थेचं लेटरहेड आणि शिक्का वापरून स्वतःच्या सहीनं दिल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी पुण्यातील 4 तज्ज्ञांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या रिपोर्ट संदर्भात ज्या तज्ञांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे देवयानी एदलाबादकर हिने. पुणे महामेट्रो हा विषय कायमच चर्चेत राहिलेला आहे. या प्रकल्पावर अनेक लोकांनी त्यांचं वेगवेगळं मत हे मांडलेलं आहे, पण आत्ता एक धक्कादायक बाब समोर येते, ती अशी की वनाज ते नळस्टॉप हा जो मार्ग आहे याचं स्ट्रक्चरल ऑडिट जेव्हा झालं ते अधिकृतपणे केलेलं नाही, हा मार्ग सुरक्षित नाहीये, अशी एक धक्कादायक बाब आपल्या समोर येते. याच्या मागे नेमकं काय कारण आहे, नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही असं म्हणताय की वनाज ते नळस्टॉप हा जो मार्ग आहे त्यात अनेक त्रुटी आहेत, त्याचं जे स्ट्रक्चरल ऑडिट आहे ते अधिकृतपणे केलेलं नाही आहे. काय नेमका परिस्थिती काय आहे आणि काय प्रॉब्लेम्स आहेत, काय त्रुटी आहेत या प्रकल्पात? माझं नाव नारायण कोसक, मी स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. आम्ही सुरुवातीला महामेट्रोला 3 फेब्रुवारीला एक पत्र दिलं होतं, त्यांना एक साधारण 50 फोटो त्याच्याबरोबर जोडले होते आणि या ठिकाणी जे स्ट्रक्चरल जे डिफेक्ट्स आहेत ते पूर्ण त्यांना दाखवले होते. तसंच याप्रमाणे व्यवस्थापनाचे खूप महत्त्वाच्या सुटलेल्या गोष्टी आहेत या त्यांच्या निदर्शनाला आणल्या होत्या आणि त्यावर त्यांच्याकडनं काही गोष्टी अपेक्षित होत्या त्या त्यांनी काही केल्या नाहीत. नंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इंजिनिअरिंग कॉलेज पुणेला आम्ही याचं स्ट्रक्चर ऑडिट करायचं काम सांगितलेलं आहे, पण नंतर त्यांच्या अनेक म्हणजे आम्ही त्यांना अनेक पत्र पाठवली, मग पंतप्रधानांना असो, नितीनजी गडकरींना असो, हरदीपसिंग पुरींना असो किंवा CMRS दिल्ली यांना असो, पण नंतर असं आमच्या लक्षात आलं की जे आमच्यापर्यंत खुलासे येत आहेत ते पूर्णतः असमाधानकारक आहेत आणि हे सर्वां पूर्ण जे 4 मेट्रो स्टेशन बाबतीत फक्त आत्ता मी बोलत होतो की याचं जे बांधकाम झालेलं आहे हे पुणेकरांच्या जीवाशी खेळणारं आहे. आता हे जर का तुम्ही 4 दिवसापूर्वी वाचलं असेल तर 4 दिवसापूर्वी जे दुसरी लाईन आहे पुणे मेट्रोची तिथले 2 स्थानकांचं काम अपूर्ण राहिलं असल्यामुळे शिवाजीनगर आणि रेंज हिल्स इथे प्रवाशांना चढता व उतरता येणार नाही असं मी सांगत नाही, असं स्वतः मेट्रो सांगत आहे. का? कारण काय, काम अपूर्ण चालू अपूर्ण आहे म्हणून, त्याचं काम त्या स्थानकांचं चालू आहे म्हणून. मग इथे वेगळा न्याय का आहे? हे काम जर का अजूनही तुमचं चालू आहे तर मग इथले मेट्रो स्टेशन्स बंद का केले गेलेले नाही आहेत आणि मग ह्या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार आहे? ह्याची CMRS कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांनी पाहणी करून जर का ऑपरेशनल सर्टिफिकेट दिले असतील तर ते कशाच्या बेसिसवर दिले आहेत हा आमचा प्रश्न आहे आणि हे सर्व प्रश्न आम्ही न्यायालयामध्ये उपस्थित केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये एवढंच दिसून येतं की अतिशय निष्काळजीपणे महामेट्रोनी ह्याचं काम केलेलं आहे व ह्याच्यामध्ये तमाम पुणेकरांचा जीव धोक्यात आलेला आहे. आणि आपण जसं बघितलं की इथलं जे स्ट्रक्चर आहे त्यातही अनेक त्रुटी आहेत असा दावा केला जातोय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह देवयानी एदलाबादकर, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.